दिवाळीमध्ये आपण निरनिराळे चिवड्यांचे प्रकार करत असतो, त्यातीलच एक जाड पोह्यांचा चिवडा आपण पाहिलेला आहे। त्या व्हिडिओ खाली मला बऱ्याचशा कमेंट आल्या की ताई आम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा सुद्धा सांगा की तो कशा पद्धतीने केला पाहिजे, तर त्याच्यामुळे आज आपण त्याचीच रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चिवडा करण्यासाठी आपण अर्धा किलो पातळ पोहे वापरत आहोत आणि रेग्युलरचे जे पोहे असतात ना त्याच्यापेक्षा हे थोडेसे वेगळे असतात। वेगळे म्हणजे काय, रशा पद्धतीने हे चपटे असतात, त्याचबरोबर एकदम पातळ असे हे असतात। हे आपल्याला असे चाळून घ्यायचेत, म्हणजे स्वच्छ करून घ्यायचेत। हे पोहे आता आपल्याला तळायचे नसून भाजायचे आहेत। भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ज्यावेळेस आपण कढईमध्ये किंवा जो काही तुम्ही पॅन घेताय ना त्यामध्ये पोहे टाकताय ना, त्यावेळेस गॅस बंद असायला हवा। म्हणजे पूर्ण नॉर्मल असा हा पॅन आहे, याच्यामध्ये हे पोहे टाकून घेतलेत। एका वेळेस मला जेवढे कम्फर्टेबल वाटतात ना हलवायला तेवढे पोहे मी टाकून घेत आहे। पोहे टाकल्यानंतर आता गॅस ऑन करूयात। गॅस ऑन केल्यानंतर सुद्धा याचा फ्लेम एकदम लो ठेवायचा, लो फ्लेमवरती हे आपल्याला भाजून घ्यायचेत, छान कडक करून घ्यायचे आहेत। पोहे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत, मस्त त्याचा कुरकुरीतपणा हातांना जाणवतोय। खूप जास्त वेळ नाही, अगदी एक 2 ते 3 मिनिट एकदम लो फ्लेमवरती भाजायचे, काढून घेऊयात। आता मी काय केले, गॅस बंद केलेला आहे आणि हा जो पॅन आहे ना तो थोडासा नॉर्मल होऊ द्यायचा आहे। याचं कारण काय माहितीये का, बरेचसे जण म्हणतात की ज्यावेळेस ते पातळ पोहे भाजतात त्यावेळेस ते आकसले जातात किंवा आकारानं छोटे होतात, कारण की हे मुळातच पातळ असतात आणि ह्याला जर हाय हीट लागली तर हे आकसतात किंवा कमी होतात आकारानं। त्याच्यामुळे हे आपल्याला असं करायचंय। आणि याच्यापेक्षा आणखीन एक सोप्पा उपाय म्हणताल ना, ज्या दिवशी तुम्ही पोहे करणार आहात त्या दिवशी जर छान कडकडीत ऊन बाहेर पडलं असेल ना, एक 2 तास जरी तुम्ही उन्हात हे पसरवून ठेवले ना तरी भाजायची सुद्धा याला आवश्यकता नाही। आता मी आपली दुसरी बॅच भाजून घेत आहे। गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि आता तेल टाकून घ्यायचंय। तेल खूप जास्त नाही, 1-4 ते 5 पळ्या पुरेशा होता। तेल हलकं असं गरम झालेलं आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं खोबरं तळून घेणार आहे, कारण की इथं तुम्ही बघू शकता एकदम पातळसर असं आपण हे खोबरं करून घेतलेलं, त्यामुळे काय होतं पटकन तळलं जातं आणि खाताना सुद्धा असं छान फील येतो खोबऱ्याचा। खूप जाड तुकडे घेतले तर मग ते दाताखाली येतात, अशा पद्धतीने हे पातळसर असं आपण करून घेतलेलं आहे आणि हे पटकन तळलं जातं। खूप जास्त डार्क रंगावरती आपल्याला हे आणायचं नाही, हलका असा ब्राऊन रंग आला की बाजूला काढून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता हलका असा रंग आलेला आहे, तोपर्यंतच हे काढून घेते कारण की खोबऱ्याची जी उष्णता आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा हे आणखीन जास्त लालसर होत राहतं किंवा शिजत राहतं। काजू, काजू सुद्धा हलक्या अशा रंगावरती भाजायचे। अर्धा वाटी शेंगदाणे, शेंगदाणे असे तडतड करायला लागले आणि त्याची तोंड हलकी अशी रिकामी झाली किंवा मोकळी झाली ना की लगेच शेंगदाणे काढून घ्यायचे। अर्धा वाटी दाळव, दाळव जर खूप जास्त तुम्ही याला तळलं ना तर ते कडक होतं, छान मस्त हे खुसखुशीत लागलं पाहिजे, तर त्याच्यामुळे हलकं असं त्याला गरम करून घ्यायचं। आणि आता आपण टाकत आहोत कढीपत्ता, कढीपत्ता छान कुरकुरीत करून घ्यायचा। आपण हिरवी मिरची तळून घेत आहोत। आता याचं प्रमाण आहे ना, तुम्हाला चिवडा किती तिखट करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचंय। आणि ही हिरवी मिरची सुद्धा मस्त कुरकुरीत करून घ्यायची आहे। महत्वाची गोष्ट काय होतं माहितीये का, अचानक चिवडा खाताना जर हिरवी मिरची दाताखाली आली ना तर त्याचा खूप असा झनका बसतो, तर त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकून घेतलंय जेणेकरून मिरचीला पण चव येते आणि खाताना पण मस्त त्याचा तिखटपणा आपल्याला जाणवत नाही जर अचानक मिरची दाताखाली आली तर। तुम्ही बघू शकता एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे आणि या तेलामध्येच आपल्याला फोडणी द्यायची। एक मोठा चमचा भरून आपण मोहरी घेतली आहे, जिरं 1 मोठा चमचा, तीळ घेतलेत मी 2 चमचे घेतलेत, त्याचबरोबर इथं आपण हिंग टाकत आहोत 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, यामध्ये ओतून घ्यायचा, पिठी साखर 1 चमचा। पिठी साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता किंवा बऱ्याचशा जणांना आवडत सुद्धा नाही टाकली तरीही चालेल। आणि मीठ चवीनुसार,
मिरची मध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे आपण हलवून घ्यायचंय. छान कुरकुरीत असा हा चिवडा तयार झालाय, तुम्ही बघू शकता. आणि अजिबात तेलकट नाही, तेलकट नाही म्हणजे आपण याच्यात तेलच वापरलेलं नाही, अगदी फोडणीपुरतंच तेल वापरलेलं आहे. छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राईब करा. उद्या परत एकदा भेटूयात मस्त अशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.